चला गुड आफ्टरनून ओके हाय सर आई एम कावड़े रणवीर ठीक है बेटा चला मिशन स्कॉलरशिप अंतर्गत आपल्या ग्रुपमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी गोवर्धन शिंदे गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मिशन स्कॉलरशिप अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होण्यासाठी आपण हा लाईव्ह क्लास अरेंज केलेला आहे बरेचसे विद्यार्थी जॉईन होत आहेत चला गुड आफ्टरनून बेटा प्लीज क्लास स्टार्ट करा हो सुरू केलेला आहे तर आपण या ठिकाणी हा दुसरा उपघटक घटक घेत आहोत कार्यात्मक व्याकरण त्यामध्ये शब्दांच्या जाती आपण घेणार आहोत नाम सर्वनाम आपण यापूर्वी घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी नाम सर्वनामचा व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन आपला नाम आणि सर्वनामाचा व्हिडिओ पाहू शकता आज आपण विशेषण शब्दांच्या जातीमध्ये विशेषण हा भाग घेणार आहोत कार्यात्मक व्याकरणमध्ये विशेषण हा भाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पहा ज्या जे विद्यार्थी अजूनही आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या 94 21 48 60 14 या क्रमांकावर संपर्क साधावा चला विद्यार्थी मित्रांनो आपण शब्दांच्या जाती विशेषण याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत पहा या ठिकाणी आज आपण नामा विशेषणाची व्याख्या असेल त्यानंतर विशेषणाचे काही प्रकार जे की आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे म्हणून घेतो आहे त्यानंतर आपण काही सरावासाठी नमुना प्रश्नसुद्धा या ठिकाणी सोडून घेणार आहोत चला या आपल्या सर्वांनाच माहीत असेल की विशेषण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते पहा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी शेवटपर्यंत काळजीपूर्वक समजून घेतात त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे त्यांना चांगली हा घटक चांगला समजणार आहे विशेष नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं विशेषण म्हटलं जातं उदाहरण पाहूया आपण ओके चला विद्यार्थी मित्रांनो कृपया फोन करू नका फोन केल्यामुळे सर्वांनाच डिस्टर्ब होतो आहे या ठिकाणी पहा आपण काही उदाहरणे पाहूया विशेषण म्हणजे काय ते पाहिलेलं आहे आपण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण विशेषण म्हणतो थोडी गंमत म्हणजे यामध्ये गंमत हे नाम आहे आणि त्याबद्दल थोडी हे विशेषण आहे म्हणून त्यानंतर काही उदाहरणे पाहूया चार पाय यामध्ये चार हे विशेषण आहे हसरी मुले यामध्ये हसरी हे विशेषण आहे त्यानंतर ऐटदार चाल यामध्ये ऐटदार हे विशेषण आहे पडका वाडा यामध्ये वाड्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे पडका वाडा त्यानंतर हुशार मुलगी यामध्ये हुशार हे काय आहे विशेषण आहे संथ प्रवाह पाण्याचा जो प्रवाह आहे तो कसा आहे संथ आहे प्रवाहाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे संथ हा म्हणून त्याला विशेषण म्हटलं जातं भव्य इमारत इमारत कशी आहे भव्य आहे त्यानंतर हत्ती बलाढ्य हत्ती हत्ती कसा आहे बलाढ्य म्हणजे हत्तीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द बलाढ्य पर्वत उंच पर्वत यामध्ये पर्वत कसा आहे उंच पर्वत आणि म्हणून ओके चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नेटवर्क प्रॉब्लेम असा म्हणतायत एक मिनिट ओके चला सॉरी थोडासा डिस्टर्ब त्यानंतर
पहा या आपण ही विशेषणाची उदाहरणं पाहिलेली आहेत, त्यामध्ये आता आपण पाहूयात आळशी, धारदार, कडू, सुगंधी, इमाणी, कर्कश, टपोरे, पाच, दुप्पट, चांगला, सुंदर, हुशार हे काय आहेत, असेच विशेषणाचे काही उदाहरणे आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता कमेंट कोणी टाकणार नाही कारण आपण विशेषणाची माहिती आपण अधिक घेत आहोत, जेव्हा आपण प्रश्न उत्तरे घेऊ तेव्हा आपण कमेंट करायचे आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, विशेषण माहीत आहे आपल्याला, विशेषणाचे उदाहरणे पाहिले आपण आणि त्यानंतर काही विशेषणाचे प्रकारसुद्धा पाहणार आहोत। हे प्रकार परीक्षेला काही विचारले जात नाहीत परंतु आपल्याला माहितीच तो अधिक माहिती असावी आणि म्हणून विशेषणाचे काही प्रकार आहेत। गुणविशेषण, आपण जे काही आत्ता या ठिकाणी उदाहरणं पाहिली त्यामध्ये गुणविशेषण म्हणजे काय, एखाद्या नामाबद्दल एखाद्या विशेषणाचा गुण दाखवणारा शब्द जर असेल, गुणविशेषण म्हणजे काय, जसं हिरवे, सुंदर, हिरवे झाड, सुंदर मुलगी, गोड आंबा, अशा पद्धतीची जी उदाहरणे आहेत ते काय आहेत, गुणविशेषण। दिसत नाही, ओके। वायफाय किती याच्यात चालू, दिसत आहे का? ओके, बघूया। संख्या विशेषण हा दुसरा प्रकार पाहूया आपण, दिसत आहे। ओके, काही जणांना थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो। संख्या विशेषण म्हणजे काय, जसं की पाच, सहाव्या, पुष्कळ, म्हणजे हे शब्द संख्या दर्शवतात, संख्या दर्शवणाऱ्या विशेषणांना संख्या विशेषण म्हणतात। आणि सार्वनामिक विशेषण, जसं उदाहरण पहा, काय उदाहरण आहेत, माझी वही, त्याचा रुमाल, तिच्या वेण्या, त्याचा सदरा, कोणता पक्षी, म्हणजे काय, सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात। जसं की मी हे सर्वनाम आहे पण त्याच्यापासून तयार होणारे जे विशेषण आहे ते माझी वही, मीचे सार्वनामिक विशेषण माझी। त्याचा रुमाल म्हणजे सार्वनामिक विशेषण, हे आपल्याला माहीत लक्षात आले असेल की सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हटले जाते। उदाहरणार्थ जसा, असा, जेवढा, केवढा हे काय आहेत, सार्वनामिक विशेषण आहेत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही प्रश्न पाहणार आहोत, तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। पाहूया काही नमुना प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत जेणेकरून याच ठिकाणी सराव होईल। पुन्हा एकदा सांगतो, पहा विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते। पहा आता या ठिकाणी दिसत आहे, ओके, प्लीज डोंट चॅट, ओके, थँक्यू बेटा, माझं काम तुम्ही करताय। चला आता आपण काही नमुना प्रश्न पाहणार आहोत। हा आहे प्रश्न तुमच्यासमोर, प्रश्न पहिला आहे, पुढील वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे आपल्याला। तर या वाक्यामध्ये विशेषण ओळखायचं आहे, बिचारे प्राणी पाण्यासाठी तळमळत होते। या वाक्यातील प्राणी बिचारे तळमळ होते हे चार पर्याय आहेत, योग्य उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे। चला, बरेचसे विद्यार्थ्यांनी उत्तर देण्यासाठी सुरुवात केलेली आहे सगर, काही विद्यार्थ्यांचा नेट प्रॉब्लेम आहे। चला, बरेचसे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत, गोरशेटवार, कोवळे आहेर, कुबाडे, प्राची आहेर, शेंडे, अथर्व, ओके आहेर। चला, बरेचसे विद्यार्थी ताई घुले, खूप दिवसानंतर दिसत आहे बेटा ताई घुले। चला, शिवराज, शेंडे, प्राची आहेर, ओके, दरेकर, कोटलवार, ताई घुले, ओके बेटा। चला, बरेच विद्यार्थी उत्तरे देत आहेत, शिवराज बेटा, चला एकच वेळेस उत्तर लिहा। बिचारे प्राणी पाण्यासाठी तळमळत होते या वाक्यामधलं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। झोपाटे, ओके, मल्लेवरी, सांगली, राठोड, लाड, चला झोपाटे, रमन रेड्डी, कोवाडे, बऱ्याचशा काही विद्यार्थी पर्याय क्रमांक एक पण लिहित
ठीक आहे सर, मला दोन आला काय कार्तिकी, ओके सर मला दोन आलं पण चुकून एक, ठीक आहे बेटा, ओके काय हरकत नाही, या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करता येते, पण परीक्षेमध्ये मात्र तशी सुविधा नाही. अर्जू शेख, ओके ठीक आहे, सी नंबरच बरोबर आहे. चला अश्विनी, आदिती, अर्जू शेख, चला सी नंबर, ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे निवडलेलं आहे. बिचारे प्राणी, प्राणी हे नाम आहे आणि त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, बिचारे, आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पर्याय बरोबर आहे, परंतु बाकीचे तीन पर्याय चुकीचे आहे त्याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. प्राणी हे नाम आहे, तळमळत, त्याने होते हे काय आहे, होते हे क्रियापद आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक दोन हा आहे तुमच्या समोर. ओके, बघता बघता सारी वस्ती गोळा झाली. पर्याय बघता वस्ती गोळा सारी, तुमची वेळ सुरू होत आहे आता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दिलेला आहे. प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. शेंडगे, ओके ठीक आहे, कळवार, राठोड, राजेंद्र राठोड, चला प्राची, सोनटक्के, ताई घुले, आहेर, प्राची, शेंडगे, चला आहेर, एकच वेळेस उत्तर द्या. लबडे, चेके, कोटलवार, ओके, कदम, सई कदम, ओके ठीक आहे बेटा, शिंदे, देवेंद्र शिंदे, कोटलवार, ताई घुले, ओके ठीक आहे, अंशुमन, अथर्व, ओके, नंदिनी गाडे, देव सोमेश, ओके, दादरेकर, झोपाटे, रेड्डी, ओके, झोपाटे, अंशुमन, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. शिवराज दत्तात्रय नव्हाद, ढाकणे, ओके, माय नेम इज अथर्व, ठीक आहे बेटा, चला झोपाटे, चव्हाण, ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. आणि बघता बघता सारी वस्ती गोळा झाली, पर्याय पण पाहावं लागेल आपल्याला, आणि मग नंतर तीन पर्याय चुकीचे आहेत त्याची आप खात्री केली पाहिजे. ओके ठीक आहे बेटा, ओम, पायल, ओके, बजरंग, सॉरी काय लक्षात आलं नाही, राजवर्धन, ठीक आहे, लाड, चार नंबर, ठीक आहे. पहा, बघता बघता सारी वस्ती गोळा झाली, यामध्ये बघता वस्ती गोळा हे काय आहेत, वस्ती हे नाम आहे, गोळा हे नाम आहे, आणि सारी हे काय आहे, विशेषण आहे, म्हणजे वस्तीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सारी वस्ती, आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, दुतर्फा दाट जंगल होते. पहा या वाक्यामध्ये पर्याय आहे दाट, दुतर्फा, होते आणि जंगल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा कार्तिकी, पर्याय क्रमांक चार असं म्हणतंय, ओके, पडघन दोन, एक ताई घुले एक, चला नागरगोजे, आहेर, गायकवाड, चव्हाण, एक नंबर हे उत्तर म्हणतायत, चला राठोड, प्राची, शेंडगे, सई, ओके, प्राची, राठोड, शिंदे, शेंडगे, चला मल्लेबरी, ओके ठीक आहे, आहेर, ठाकरे, चला मंथन, व्हेरी गुड बेटा, चला बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत पण काही विद्यार्थी उत्तर देत नाहीत. योग्य उत्तर निवडायचं आहे आपल्याला. दुतर्फा दाट जंगल होते या वाक्यामध्ये विशेषण कोणते आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं हे आपल्याला माहीत आहे. आणि त्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्जू शेख, ठीक आहे, प्रदीप झोपाटे, ओके, चेके, ओके, वीर, महा मोहनकर, झोपाटे, ठीक आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आहे. कमी करतो, ओके, समृद्धी, कार्तिकी, चला दुतर्फा दाट जंगल होते. पहा जंगल हे नाम आहे, या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द दाट हा आहे, म्हणून दाट हे विशेषण आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपले बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन.
विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण आता. लांडगा हा जंगली प्राणी आहे. पर्याय आहेत हा प्राणी जंगली लांडगा. सर डबल आहेर आले आहे. ठीक आहे ओके बेटा. श्रावणी सृष्टी चला रमन रेड्डी पर्याय क्रमांक लिहायचा आहे आपल्याला. प्रश्न चौथा प्राची सई ओके सई कदम गाडे कावडे चला सोनटक्के शेंडगे तीन नंबर म्हणताय. चला गोरशेटवार पर्याय क्रमांक तीन नंदिनी कुलकर्णी सोनटक्के राठोड शेंडगे लबडे राजेंद्र राठोड. एकच वेळेस उत्तर द्या बेटा. अजय ओके शिंदे जे के ओके सृष्टी नंदिनी एकच वेळेस उत्तर आहेर किरडे मस्के ओके सही कदम बेटा एकच वेळेस उत्तर द्या. वीर मंथन मंथन इटाळ रेग्युलर रहा सकाळच्या पण क्लासला उपस्थित रहा. राजवर्धन अंशुमन बेटा सकाळी आठ वाजता आपला नवोदयचा भाषा विषयाचा क्लास असतो आणि साडेसहा वाजता गणिताचा क्लास असतो नवोदयचा आणि सायंकाळी सात वाजता भाषा मानसिक क्षमता चाचणी. दुपारच्या वेळेला आपले शिष्यवृत्तीचे तास असतात. चला ओके रमन रेड्डी ओके बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. पाहूया लांडगा हा जंगली प्राणी आहे. पहा प्राण्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे जंगली आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. पुढे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात. खूप सोपा प्रश्न आहे. पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात या वाक्यातील आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. नवनवीन पुस्तके गोष्टींची आणि माहिती. प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर ओके शेंडगे नाईक दिलीप नाईक चला एक हा पर्याय क्रमांक लिहितो आहे. राठोड ओके सृष्टी नमस्कार सरजीत नमस्कार बेटा. चला अथर्व नागरगोजे ताई घुले वीर अर्जुन शेख. सर मी फोर्थला आहे. ठीक आहे बेटा फोर्थला असूनसुद्धा खूप छान उत्तरं देत आहेत अभिनंदन तुझे. ओके राजवर्धन चव्हाण ओके शिवराज शेडगे सॉरी चला ताई घुले एकच वेळेस उत्तर द्या बेटा. ठाकरे बडे अजय श्रीकांत नंदिनी राठोड. खूप छान उपक्रम सरजी थँक्यू अमोल पाटील सर. चला ओके मंथन इटाळ श्रावणी. पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचा खूप छान सराव होत आहे. वेगळा अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे परंतु जास्तीत जास्त सराव या ठिकाणी आपण घेत आहोत. पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात. पहा गोष्टी कशा आहेत नवनवीन आहेत म्हणून या गोष्टींबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोण आहे नवनवीन आहे आणि म्हणून विशेषण हे काय आहे नवनवीन. पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न हा आहे तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो. सणाच्या दिवशी छान छान कपडे घातले होते. पर्याय आहेत कपडे छान छान सर्वांनी घातले. सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते. योग्य पर्याय क्रमांक निवडायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक सहाचा ठाकरे रोंगे ओके कोटलवार सगर. काही विद्यार्थी नवीन आहेत प्राची खोबडे सार्थक ओके बेटा चला गोरशेटवार. खूप हुशार विद्यार्थिनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम आहे. काही मुलांकडे संयमाची परीक्षा आहे आणि म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की हे माझं झालेलं आहे पण तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक संयमाने हे उत्तर दिली पाहिजेत. कार्तिकी सृष्टी जाधव चला मंथन सगर आहेर गहुकर जाधव ओके काळबांडे कावडे मस्के ताई घुले अथर्व गहुकर वेट. ठीक आहे बेटा चला लबडे मंथन एकच वेळेस उत्तर लिहा. योग्य उत्तर आपण या ठिकाणी आता लगेच पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते या वाक्यामध्ये पहा कपड्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे छान छान आणि म्हणून हे काय आहे विशेषण आहे आणि पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर दिलेलं आहे. चला व्हेरी गुड नंदिनी राठोड. ठीक आहे बेटा
पुढचा प्रश्न हा आहे तुमच्या समोर. ओके, प्रश्न सातवा, मला गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात. या वाक्यामध्ये पुस्तके आवडतात गोष्टींची मला या वाक्यातील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय योग्य पर्याय निवडायचा आहे. श्रीकांत पर्याय क्रमांक 3 निवडतोय. कावडे, ओके, खैरनार, अहेर अहेर, चला ताई घुले, बी हा पर्याय निवडत आहे. पहा, भुटकर, शिंदे, चला ठाकरे, लबडे, प्राची, कोटलवार, गोरशेटवार, राठोड, राजेंद्र राठोड. ठीक आहे बेटा, प्राची एकच वेळेस उत्तर लिहा. सृष्टी जाधव, कोटलवार, गायकवाड, लबडे, झोपाटे, जाधव, कार्तिकी. ओके बेटा, चला. मंथन इटाळ अगदी नियमितपणे क्लास अटेंड करत आहे. व्हेरी गुड बेटा, चला. मंथन, सृष्टी, अंशुमन, राजेंद्र, राजवर्धन, चला. सोनटक्के, जाधव, झोपाटे, जाधव. व्हेरी गुड बेटा, चला. आपण या ठिकाणी योग्य उत्तर पाहणार आहोत. मला गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात. पहा, पुस्तकांबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे? गोष्टींची. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 निवडलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. ओके, दिसत आहे सर्वांना. पुढचा प्रश्न, प्रश्न 8 वा पहा. 12 फटके खाल्ल्यानंतर त्याची शुद्ध हरपली. पर्याय शुद्ध, 12 फटके आणि त्याची. योग्य पर्याय निवडायचा आहे. माय रॉंग. ठीक आहे बेटा, चुकलं तर हरकत नाही. उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर विसरू नका. भार्गवी, भार्गवी आहे का? तिने मला कमेंट केली होती किंवा मेसेज केला होता की विशेषण मला समजत नाही. ठीक आहे बेटा, आता विशेषण या ठिकाणी समजत असेल आपल्याला. चला, श्रीकांत कुलकर्णी. ठीक आहे बेटा, चला. शिंदे, ओके. चव्हाण, आहेर, जाधव, वर्धन, ठाकरे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी. अपूर्व, व्हेरी गुड बेटा. चला, चव्हाण, किरडे, शेंडगे, कोटलवार, जाधव, शेंडगे. एकच वेळेस उत्तर लिहा बेटा प्लीज. तीन तीन वेळेस नका देऊ. सगर, सई, चला. सृष्टी, बऱ्याचशे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. चला, राजवर्धन, ताई घुले, रमन रेड्डी, मस्के, राऊत, पटगन, वीर, गायकवाड पाटील, मंथन. पहा, काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. थोरनाथोड, ओके. ठीक आहे बेटा, मंथन. पहा, 1, 2, 3, 4, 5 हा असा पर्याय कुठे नसतो. 12 हे गुण संख्यावाचक विशेषण आहे. अगदी सोपं आहे, अगदी उत्तर बरोबर आहे. फटके किती फटके? 12 फटके. आणि 12 हे संख्यावाचक विशेषण आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पहा, एका विद्यार्थ्याने खूप छान उत्तर दिलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरणसुद्धा देऊन टाकलेलं आहे. चला, व्हेरी गुड बेटा. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण आता. मला गाणारा पक्षी आवडतो. पर्याय आवडतो, मला गाणारा आणि पक्षी. प्रश्न 9, 9 उत्तर आपल्याला द्यायचे आहे. चला, बऱ्याच जणांनी 3 हा पर्याय निवडलेला आहे. ठाकरे, कडसे, रोंगे, अहेर, कदम, सई कदम. बेटा छान उत्तर देत आहेत. श्रीकांत, ओके. ठाकरे, कोटलवार, शिवाजी चव्हाण, ओके. ठाकरे, चेके, श्रीकांत, पाटील, राठोड, अहेर, सोनटक्के. पर्याय क्रमांक 3, 3, 3 नको, एकच वेळेस 3 लिहा बेटा. कार्तिकी, भुटकर, मोरे, वीर, राठोड, राजेंद्र राठोड, किरडे, अजय. विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांचे नाव वाचणं शक्य नसतं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही योग्य उत्तर देत आहात, माझं लक्ष तुमच्याकडे आहे. काही विद्यार्थी अगदी काळजीपूर्वक उत्तरे देत आहेत आणि काही विद्यार्थी मोबाईल चालू ठेवून इकडे तिकडे पाहत आहेत. कसा पक्षी? व्हेरी गुड, गाणारा. तुम्हाला पक्षी कसा? मला पक्षी गाणारा आवडतो. पक्षाबद्दल विशेष माहिती शब्द गाणारा हे गुणवाचक विशेषण आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे
त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण थोडासा पुढचा वेगळा प्रश्न पाहूया। रिकाम्या जागी योग्य विशेषणाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे, प्रश्न वेगळा आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न आपण पाहणार आहोत। पहा प्रश्न, यामधला पहिला प्रश्न, उन्हाळ्यात भर दुपारी डॅश ऊन पडते। पहा या ठिकाणी पर्याय निवडताना तीन पर्याय चुकीचे आहेत याची खात्री झाल्यानंतरच पर्याय निवडा। माय नेम इज ओम आहेर, ठीक आहे बेटा। चला प्रश्न क्रमांक दुसऱ्यामधलं पहिलं, उन्हाळ्यात भर दुपारी डॅश ऊन पडते, उबदार कडक पिवळे कोळे। बरेच विद्यार्थी एक हा पर्याय पण निवडत आहेत। श्रीकांत, माय नेम इज ओम आहेर, ठीक आहे। वर्धन, पा कोण उत्तर चुकीचं देत आहे मी पाहत आहे। सई, सतीश कदम, ठीक आहे बेटा। पर्याय क्रमांक दोन, प्रज्योत दोन, बी ठाकरे, गायकवाड, पाटील, गाडे, ठाकरे, बी ताई घुले, नंदिनी, बी ओके ठीक आहे बेटा। काळे कहाडकर, सॉरी, चला शिवाजी चौहान दोन, अजय दोन, नवाद दोन, राजकुमार नवाद, ठीक आहे। राजवर्धन दोन, कावडे बी, चव्हाण दोन, चला व्हेरी गुड। मस्के आहेर, कार्तिकी, विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या आणि दोन हा पर्याय निवडला म्हणून तुम्ही दोन निवडू नका। तीन पर्याय बाकीचे चुकीचे आहेत याची खात्री झाल्यानंतरच दोन निवडा। मंथन, चला आहेर, माने, झोपाटे, चला व्हेरी गुड बेटा। चला गणेश दिसत नाही, माय नेम इज ओम, काय होतो प्राची, प्रज्ञा अवटी, ठीक आहे बेटा। बरेच विद्यार्थी नवीन आहेत, काही विद्यार्थ्यांना मी आपल्या ग्रुपमध्ये सामील केलेलं आहे त्यामुळे त्यांची मला नाव माहीत आहे। चला संस्कृती, कार्तिकी, बोबडे, जाधव, कहाडकर, ओके अर्जु शेख, ऊन कसे पडते, शेंडगे, ठीक आहे बेटा व्हेरी गुड। कडक, भर उन्हाळ्यात भर दुपारी ऊन, ऊन हे नाम आहे त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कडक, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे, व्हेरी गुड बेटा। चला अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर निश्चितपणे तुमचे गुण वाढणार आहेत। प्रश्न दुसरा तुमच्या समोर, डॅश गाणे, शूर, सळसळती, सुरेल, आवडले। पहा पर्याय क्रमांक व्यवस्थित निवडायचा आहे। प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर रोंगे, दोनला तीन असं म्हणत आहेत, ठीक आहे बेटा। चला ऊन कडक, ताई घुले, ठीक आहे। आता पुढे श्रीकांत, बोडके, सार्थक, कावडे, ओके प्राची, कोटलवार, ठाकरे, प्रज्योत, चला पडवळ, पडवळ, ठीक आहे, ठाकरे, रेड्डी, व्हेरी गुड बेटा। मस्के, ताई घुले, सई कदम दोन हा पर्याय निवडलेला आहे। गाणे, ताई घुलेने तीन हा पर्याय निवडलेला आहे। संतोष सोनटक्के, चला ताई घुलेने आता पुन्हा तीन हा पर्याय निवडलेला आहे। चेके, पडघन, चव्हाण, राजवर्धन, पहा काही मोजकेच विद्यार्थी उत्तरं देत आहेत, बाकीचे विद्यार्थी फक्त पाहत आहेत, उत्तरे देण्याचा प्रयत्न करा, चुकले तर हरकत नाही। चला बोडके, काळे, सगर, वीर, मंथन, निटाळ, ओके बेटा। चला कडाळकर नावच लक्षात येत नाही, कार्तिकी, पाय आपण योग्य उत्तर पाहूया। आता गाणे कसे असते, शूर असते का, सळसळती असते का, आवडले आवडले हा तर क्रियापद आहे आणि म्हणून गाण्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सुरेल, सुरेल हे विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर दिलेले आहे त्या सर्वांचं अभिनंदन। पुढे प्रश्न, पुढचा प्रश्न तिसरा, प्रवासात नेहमी डॅश दागिनेच घालावेत, पर्याय असली, नकली, सोन्याचे, किमती। पहा योग्य पर्याय निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही पर्याय पाहिल्याबरोबर लगेच टिक करायचा नाही, काळजीपूर्वक पर्याय निवडा। प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर बरेच जण दोन हा निवडत आहेत, ठाकरे, प्राची, ताई घोले, भुटकर, वीर, ओके गायकवाड, पाटील, पडघान, नागरगोजे, चव्हाण, सय्यद, सई कदम, कोटलवार, प्रज्योत दरेकर, चला किरडे, सुबोडके, ठाकरे, वीर, चला चव्हाण, ओके वीर, यशोधन, चला भालकू, ओके मंथन, झोपाटे, पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे, कीर्ती लाड, ओके ताई घुले, कीर्ती लाड, पर्याय क्रमांक दोन। पहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे, प्रवासात नेहमी डॅश दागिनेच घालावेत, असली सगळेच विशेषण आहे त्यामध्ये, पण या वाक्यात कोणते योग्य विशेषण बसते ते पाहायचे। असली दागिने घालतात का प्रवासामध्ये, नाही, सोन्याचे घालतात पण चोरी होऊ शकते, किमती
किमती हे दागिने असतात, परंतु नकली दागिने घातले तर काही धोका नसतो, आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर किंवा दोन हे विशेष नकली हे विशेषण या रिकाम्या जागेमध्ये योग्य बसतं. पुढे पुढचा प्रश्न, डॅश डॅश भाजी पडका स्वस्त हसरी पेटती. खूप सोपं आहे, जास्त वेळ आपण या ठिकाणी घालणार नाही. चला माय करेक्ट, ओके ठीक आहे ताई गुले. ओके पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या, अगदी सोपं आहे, लगेच मी योग्य उत्तर सांगणार आहे. जाधव श्रीकांत, चला प्राची भुटणर, ओके बेटा बरेचसे विद्यार्थी, माय आन्सर इज करेक्ट. ठीक आहे, मी उत्तर योग्य उत्तर सांगितल्यानंतर तुम्ही बरोबर आहे का चूक आहे तुम्ही ठरवायचं आहे. चला गाडे योग्य उत्तर पहा. डॅश डॅश भाजी पडकी भाजी असते का? नाही. त्यानंतर स्वस्त असते, हसरी नसते, पेटती नसते, आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन. पुढे पुढचा प्रश्न, थोडंसं वेळ कमी आहे, आज आपल्याला इंग्रजीचा तास पुढे होणार आहे, आणि म्हणून कृपया आपण थोडंसं वेगाने घेऊया. प्रथम अपघातातील ज्या ज्या व्यक्तींना ताबडतोब रुग्णालयात हलवले, या ठिकाणी पर्याय देणे राहिलेलं आहे. पर्याय आहे या ठिकाणी हुशार, पहा पर्याय क्रमांक दोन, जखमी पर्याय क्रमांक तीन, चांगल्या आणि पर्याय क्रमांक चार बोलक्या. पहा या ठिकाणी पर्याय देणं शिल्लक राहिलं होतं, आता तुम्ही पर्याय निवडू शकता. प्रथम रुग्णालयातील अपघातातील ज्या ज्या व्यक्तींना ताबडतोब रुग्णालयात हलवले, हुशार, जखमी, चांगल्या, बोलक्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तीन हा पर्याय निवडलेला आहे, कार्तिकी. काही विद्यार्थ्यांनी दोन हा पर्याय, सोहम, दोन हा पर्याय निवडलेला आहे. जाधव, साक्षी जाधव, ठीक आहे. कोटलवार, गायकवाड पाटील, श्रीकांत चव्हाण, सी हा पर्याय निवडलेला आहे. पहा अपघातातील चांगल्या व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जातात का हो? नाही. तर हुशार व्यक्तींना घेऊन जातात सर, ब्रेक नाही का? आहे बेटा ब्रेक आहे, 5 मिनिटाचा ब्रेक देऊ आपण, थोडंसं जास्त आहे. चला ओके आपण थोडंसं घाईमध्ये घेऊ. प्रथम अपघातातील ज्या ज्या व्यक्तींना ताबडतोब रुग्णालयात हलवले, जखमी व्यक्तींना, आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, खालील आता वेगळा प्रश्न आहे थोडासा, हा तिसरा प्रश्न थोडासा वेगळा आहे. खालील प्रत्येक प्रश्नातील डावीकडे काही शब्द दिलेले आहेत, नाम आहे, त्या योग नामासाठी योग्य विशेषणाची निवड करून त्याचा आपला पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. पहा या ठिकाणी डावीकडे भाजी हा शब्द आहे, नाम आहे, त्यासाठी योग्य विशेषण आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. पहा भाजी पाला, भाजी वांगी, चढलेली, शिजणे, योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. खूप सोपा आहे, परंतु या ठिकाणी तुमच्या छोट्याशा चुका होतात. सई सतीश कदम एक, भाजी पाला असं म्हटलेलं आहे. कार्तिकी दोन, बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे सर, माझं नाव घेत नाही. काय नाव आहे? राठोड राजेंद्र, घेतो ना बेटा सगळ्यांचं नाव घेतो मी. चला सोनटक्के, खूप घाईघाईने कमेंट्स येतात त्यामुळे शक्य होत नाही कधी कधी. वर्धन सगर, चला बेटा ठीक आहे. लाड, पर्याय क्रमांक एकला तीन लिहिलेले आहेत, काही जणांनी एकच पर्याय निवडलेला आहे. भाजीपाला हे जोड शब्द आहे, तर आपल्याला योग्य उत्तर काय आहे? भाजीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. सडलेली भाजी कशी? सडलेली, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न त्यानंतर पहा. डझन पर्याय आंबे, सहा, नग, चेंडू. खूप सोपा आहे, परंतु इथंच बऱ्याच जणांच्या चुका होतात. पहा ताई गुले माय करक, ठीक आहे. या ठिकाणचं प्रश्न, तू माय नेम इज किरण. ओके बेटा कुबडे कावडे योग्य उत्तर लिहा. कार्तिकी दोन, ओके सोनटक्के, कार्तिकी कोणी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं नाही. पहा डझनचे विशेषण कोणते, डझन या नामाबद्दल विशेषण कोणते पाहूया, कोण देतं स्पष्टीकरण, डझन या नामाचे योग्य विशेषण कोणते. पर्याय क्रमांक दोन उत्तर देत आहेत बरे जण, दोन लसनेहा दोन. पहा मी या ठिकाणी संस्कृती योग्य उत्तर सांगणार आहे. डझन किती डझन? सहा, म्हणून सहा हे काय आहे? संख्यावाचक विशेषण आहे. डझन आंबे, डझन नग, डझन चेंडू असं म्हणतो का आपण? सहा डझन, डझनबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द
सहा आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया आपण। पुढचा प्रश्न हा आहे तुमच्या समोर, दूध गोडी नासणे गोडवा नासलेले, पहा खूप सोपा आहे, योग्य उत्तर द्यायचं आहे आपल्याला, वेळ कमी आहे, आणखी फक्त 5 मिनिटं आपण घेऊया। दूध गोडी नासणे गोडवा नासलेले, पहा योग्य उत्तर द्यायचं आहे। पर्याय बरेच जण पर्याय क्रमांक 4 हे उत्तर देत आहेत आणि बरोबर आहे ते, दूध हे नासलेले दूध म्हणजेच दुधाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण हे नासलेले आहे। पुढचा प्रश्न, हरिण हरिण हिंस्त्र लबाड चपळ हिरवे, खूप सोपा आहे, हरिणाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे पहा, हरिण हिंस्त्र लबाड चपळ हिरवे, योग्य उत्तर काय आहे सई। ठीक आहे बेटा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे नावं घेणं शक्य नाही, प्रज्योत आपल्याला थोडासा जास्त वेळ झालेला आहे, तरी आपण 1-5 मिनिटाच्या आत हे संपवणार आहोत। चला बरेचसे प्रश्न आणखीन आपले राहिलेले आहेत। चला गायकवाड पाटील गोताई घुले, योग्य उत्तर हरिण कसे असते, हरिणाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द चपळ हे योग्य उत्तर आहे, हे विशेषण बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न, किरण किरण कसे असतात, सोनेरी बलाढ्य सुरेल श्यामल, प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर जे सूर्याचे किरण आहेत, सर माझे नाव घेत का नाही, राठोड राजेंद्र राठोड। ठीक आहे बेटा, नाव घेण्याशी मतलब नाही तर योग्य उत्तर द्या, मी माझं तुमच्याकडे लक्ष आहे। प्रज्योत सय्यद पडघन व्हेरी गुड, राजेंद्र राठोड ठीक आहे बेटा, लबडे ताईघुले, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे। पहा किरण या शब्दाचा योग्य विशेषण कोणतं आहे, तर सोनेरी किरण असतात, बलाढ्य नसतात, सुरेल नसतात, श्यामल नसतं आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न, वाटा गडद ठेंगू सूक्ष्म फसव्या, पहा आपल्याला वाटा हा शब्द परिचित आहे, त्याचं योग्य विशेषण आपल्याला शोधायचं आहे। 6व्या प्रश्नाचं उत्तर सोनेरी। ठीक आहे बेटा, पुढचा प्रश्न पहा तिडके, चला बरेच जण 3 हा पर्याय लिहित आहेत, श्रीकांत 3 ओके, सर माझा मोबाईल काय ओके, ताई घुले, सई सतीश कदम, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे, सई छान उत्तरे देत आहेत पहा ओके, ताई घुले 6-4 व्हेरी गुड बेटा, काळे मस्के ओके, चला संस्कृती श्रीकांत ओके ठीक आहे, वाढवे किरडे, बऱ्याच दिवसानंतर काही विद्यार्थी दिसत आहेत किंवा येत आहेत पण उत्तरे देत नाहीत, चला लाड व्हेरी गुड बेटा, चला वाटा ह्या कशा असतात, फसव्या असतात काही वाटा आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे विशेषण योग्य आहे। पुढचा पर्याय, पुढचा प्रश्न, पोपट चोच हिरवा पेरूचा बोलतो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे। पोपट हो माय करेक्ट, ठीक आहे बरेच विद्यार्थ्यांचं बरोबर आहे, ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन। प्रश्न 7व्याचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे, वीरेंद्र कदम, चला 2 हा पर्याय बरेच जण निवडत आहेत, चव्हाण मस्के गौडे घुले ओके, दरेकर प्रज्योत दरेकर श्रीकांत किरडे ओके, पडघन शिंदे देवेंद्र शिंदे आत्ता आला का ओके, चला ठीक आहे, प्रश्न पाहूया, पोपट कसा असतो, चोच हिरवा पेरूचा बोलतो, तर पोपट हा हिरवा असतो किंवा हिरवा हे पोपटाचं विशेषण योग्य आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 2 हा पर्याय निवडलेला आहे त्यांचं अभिनंदन। पुढे प्रवाह लांब आखोड संथ हुशार, आपण उदाहरणामध्ये अगोदर पाहिलं होतं, चला योग्य पर्याय निवडायचा आहे, माय करेक्ट ताई गुले ठीक आहे, चला आय एम प्रगती ओके ठीक आहे बेटा, सर माझं नाव घेत नाही, कोण आहे हा नाव घेत नाही, जाधव ओके ठीक आहे बेटा, सगळ्यांची नावं घेतो शक्यतो, घाईमध्ये एखाद्याचं राहून जातं, लबडे जाधव ठीक आहे बेटा, चला प्रवाह ओके सई कदम, पर्याय क्रमांक 3 अरे वा, राठोड लबडे यशवंतकर काय, चला ओके कदम, संस्कृती देवेंद्र शिंदे ठीक आहे,
प्रवाह हा कसा असतो? प्रवाह हा संथ प्रवाह, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 3 हा पर्याय निवडलेला आहे त्यांचा अभिनंदन. पुढचा प्रश्न, माणूस या शब्दाचा या नामाचे योग्य विशेषण निवडायचे आहे आपल्याला. लबाड, हुशारी, श्रीमंती, शौर्य. चला, व्हेरी गुड बेटा, खूप छान उत्तरे देत आहेत. आपल्याला भरपूर वेळ झालेला आहे, अगदी एका मिनिटामध्ये आपण संपवणार आहोत. फक्त एक शेवटचा प्रश्न घेऊया. माणूस कसा, माणसाचे योग्य विशेषण, लबाड, हुशारी, श्रीमंती, शौर्य. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक हा पर्याय निवडला आहे, कोणी 3 हा निवडलेला आहे. श्रीमंत असतं तर हे बरोबर आलं असतं, परंतु श्रीमंती आहे, पण लबाड माणूस हा पर्याय 1 आहे. आपण लबाड नसतो खरं तर, परंतु आपल्याला या ठिकाणी विशेषण, योग्य विशेषण या ठिकाणी निवडायचं आहे. हुशारी, माणूस हुशारी म्हणत नाही आपण, माणूस श्रीमंती म्हणत नाही, माणूस शौर्य म्हणत नाही, म्हणून माणूस लबाड हा योग्य विशेषण आहे. चला, आणि या आजच्या या विशेषणामधील शेवटचा प्रश्न, प्रकाश या शब्दाचा योग्य विशेषण, या नामाचे योग्य, मऊ, जल, तीव्र, सूर्य. चला, योग्य उत्तर प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर निवडायचं आहे आपल्याला. कार्तिकी, ओके ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 देवेंद्र शिंदे, 3 कावडे, चव्हाण, ओके सई कदम, मो वाढवे, मस्के, आहेर, श्रीकांत, कार्तिकी, ओके ठीक आहे बेटा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय निवडलेला आहे. वीर, कोटलवार, वीर, एकच वेळेस उत्तर द्या. ताई घुले, 10 3 पहा, अगदी बरोबर. प्रकाश मऊ असतो का? नाही. प्रकाश जलद असतो का? नाही. प्रकाश तीव्र असतो. सूर्य, प्रकाश आणि सूर्य हा शब्द विशेषण होऊ शकत नाही, होणार नाही. आणि म्हणून प्रकाश या नामाचा योग्य विशेषण काय आहे? तीव्र. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 निवडलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज शिष्यवृत्तीचा, स्कॉलरशिपचा विशेषण हा भाग घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले नाहीत त्यांनी आपल्या माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूया. सर, माझे नाव घेत नाहीत. ओके बेटा, पहिल्यांदा दिसत आहे. काय ठकरोड, व्हेरी गुड बेटा, तू छान उत्तरे देत आहेस. पुढच्या वेळी नक्की नाव घेईन. चला, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. त्यानंतर इंग्रजीचा स्कॉलरशिपचा तास होणार आहे. ओके, गुड बाय.